सर्वांना नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी हार्दिक स्वागत करत आहो. आज विशेष करून ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परवा स्वातंत्र्य दिन आहे आणि इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे. ही दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि 11व्या वेळेस ध्वजारोहण करण्याचा बहुमान हे नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल. या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा. ही स्पर्धा ठेवण्याचा मागचा उद्देश हेच आहे की देशातील युवकाकडून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला मागच्या भागातील विकास असेल, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही या बाबतीत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही सूचना असतील. आपल्याला माहीत आहे शिकणारी मुलं असतील, आम्ही वयोगटा 15 ते 25 ठेवलेला आहे की युवकांना सुद्धा नवीन नवीन कल्पना येत असतात आणि त्या कल्पना या मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचा मानस आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. ही स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते 5 सप्टेंबरपर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत. यातील आम्ही या जवळपास 5 बक्षिसं 3 बक्षिसं आणि 5 प्रोत्साहनपर बक्षिसं या निबंध स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेली आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस रुपये 21,000 असणार आहे, द्वितीय बक्षीस रुपये 15,000 असणार आहे आणि तृतीय बक्षीस 11,000 रुपये असणार आहे आणि 5 बक्षिसं हे प्रोत्साहनपर असणार आहेत. आमचा उद्देश आहे की युवकाच्या संकल्पनेतून काही नवीन आयडिया सुद्धा आम्हाला मिळाव्यात आणि यातील निवडक निबंध स्पर्धा संपल्यानंतर चेक झाल्यानंतर जे काही चांगले निबंध आमच्याकडे येतील ते मग 20 असो 25 असो 50 असो याचे एक बुकलेट करून आम्ही स्वतः मोदीजीकडे देण्याचा हा आमचा संकल्प आहे. नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पर्यंत आम्ही निबंध पोहोचवणार आहेत. अशी ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. त्यांच्या जन्मदिवसाला अजून महिनाभर आहे. विविध उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत. जसे काही पुढच्या महिन्यामध्ये आमची मॅरेथॉन स्पर्धेचा विचार आहे, चित्रकला स्पर्धेचा विचार आहे, वृक्षारोपण कार्यक्रम आहे, असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहोत. सध्या विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे, या संदर्भात काय सांगा? विधानसभेची निवडणूक सर्वांनाच माहिती आहे, जवळ येऊन ठेपलेली आहे. सर्व पक्ष तयारीला लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष सुद्धा या तयारीला लागलेला आहे. पाहायला गेलो तर महायुतीमधले आमदार राजू नवघरे हे देखील तयारी करताना पाहायला मिळतात. ते प्रकार त्याठिकाणी महाविकास संघटनेतून तयारी करताना पाहायला मिळतात. आपण भाजपकडून उमेदवारी मागताय, काय असेल पुढची भूमिका? सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व पक्ष आपले संघटन मजबूत करण्यावर आपला भर देत आहे. जे काही पक्ष निर्णय घेतील ते सर्वांना मंजूर राहील. भारतीय जनता पक्ष सुद्धा ताकदीने ही जागा मागत आहे. आमचं संघटन या वसमत विधानसभेमध्ये फार चांगल्या रीतीने आहे, त्यामुळे आम्हीही भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पक्षाने ही जागा लढवावी हे सर्व आमच्या कार्यकर्त्याची मागणी आहे. हे बघा, भारतीय जनता पक्ष असा विधानसभेची निवडणूक आली म्हणून तयारी करत नसतो. सतत 5 वर्ष आमचं कार्य चालू असते. संघटन बांधणी ही आमची सतत चालू असते. पक्षाने मागच्या महिन्यामध्ये मला बूथ संयोजकाची जबाबदारी दिली. त्यानंतर जवळपास 136 गावांमध्ये माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे. गावभेटी झालेल्या आहेत, तिथल्या बूथ प्रमुखाला भेटून तिथल्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत, गावकऱ्याच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. कुठं रस्त्याचा प्रश्न आहे, कुठं पाण्याचा प्रश्न आहे, कुठं विजेचा प्रश्न आहे, कुठं पुलाचे प्रश्न आहेत, कुठं कृषी विम्याचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न मी नोंद करून ठेवलेले आहेत. आणि हे निवडणुकीची तयारी म्हणून पूर्वभाग नाही, आम्ही सतत हे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असतो. सर्व पक्ष तयार आहेत, परंतु महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये विधानसभेची लढत होणार आहे, तर आपल्याही
महायुतीमध्ये मित्र पक्षाचे दादा चालू आमदार आहेत, जर त्यांना तिकीट भेटलं तर आपण आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मागत आहोत. मला खात्री आहे ही जागा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी लढवेल आणि विजयी होईल. तुम्ही सध्या गावोगावी फिरत आहात, कसा रिस्पॉन्स आहे? कालच तुम्ही बोलला की शेकडो संख्येने भाजपमध्ये नवीन प्रवेश करत आहेत, त्याबद्दल. भारतीय जनता पार्टीला फार चांगला रिस्पॉन्स ग्रामीण पातळीवरून आहे. खूप युवकांची आता इच्छा आहे की मागच्या वेळेस जे खोट्या नरेटिव्हला बळी पडले होते, मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल लोकसभेची निवडणूक विरोधकांनी फक्त खोटा नरेटिव्ह सेट केला आणि त्याला काही प्रमाणात आमची जनता मात्र त्या त्याला काय म्हणता येईल आपल्याला भारल्या गेली आणि आम्ही त्यामध्ये कमी पडलो. पण आता तसं काही परिस्थिती खाली राहिलेली नाही, जनतेचा खूप मोठा प्रतिसाद चांगला आम्हाला मिळत आहे. मग ते महाराष्ट्र शासनाने आणलेल्या योजना असतील, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, खूप नागरिकांनी त्यात नोंदणी सुद्धा केलेली आहे, महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच वातावरण हे महायुतीसाठी खूप चांगलं झालेलं आहे.